तिकडे गेला आईला म्हणाला की आई आई मी माझं नाव अंड्यावर लिहिलं, फुटून गेलं, पाठीवर लिहिलं, पुसून गेलं, समुद्राच्या मातीवर लिहिलं, लाट आली आणि तेही पुसून गेलं. आईनं त्या बाळाचे डोळे पुसले आणि सांगितलं की अरे बाळा तू तुझं नाव अंड्यावर लिहिशील, फुटून जाईल, पाठीवर लिहिशील, पुसून जाईल, समुद्राच्या मातीवर लिहिशील, तेही पुसून जाईल. तुला जर लिहायचंच असलं तर माणसांच्या मनावरती लिहित जा, जे कधीच पुसून जाणार नाही. महाराजांचा प्रत्येक शब्द आपल्या मनावरती असा कोरलेला आहे जो कधीच पुसून जाऊ शकत नाही. आणि म्हणून मी महाराजांना पुन्हा विनंती करतो की आज जरी कीर्तन नसलं तरी आपण मनोगत मात्र या ठिकाणी व्यक्त करावं अशी महाराजांना विनंती करतो. नाही त्यांना परत थोडे मुद्दे लागतील ना. जानकर साहेबांना आणि पंकजा ताईंना मुद्दे लागतील. हे टॉनिंग देतो फक्त. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजच्या या मंगलमय प्रसंगी जमलेले सगळं भक्त मित्र परिवार, ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची स्थापना 2005 साली झाली. 2005 ते 2018 पर्यंतच्या ह्या 13 वर्षाच्या कालावधीमध्ये हे जे विद्यालय चालवलं गेलं, वजर बुद्रुक आणि वजर खुर्द त्या सगळ्या लोकांना माहित आहे की मॅडम ह्या जानकर साहेबांनी ह्या जागेवर जे बसलो ह्या जागेवर जनावर सापडत नव्हतं. जंगलच होत पूर्ण. म्हणून पशुपालन मंत्री आणले. आणि ते माझे एकदम जवळचे मित्र असल्यामुळे ते आणि या सवित्र जागेमध्ये पटकन सांगतो, वेळ ताईंना पुढचा कार्यक्रम आहे, मी दोनच मिनिटात बोलतो. एवढ्या जागेमध्ये देवीची एक कृपा झाली. पलीकडचं वजन अलीकडचं वजन ह्या देवी मातेची कृपा व्हावी, माझं आगमन व्हावं, आमच्या भागातलं शेतकऱ्याच्या वैभवासाठी आयुष्यभर ज्यांनी संघर्ष केला, ज्यांनी जीवन घालवलं, ते स्वर्गीय श्री सहकार मर्षीभाऊ साहेबजी संतूजी थोरात यांनी ह्या विद्यालयाच्या पहिल्या गॅदरिंगला प्रमुख पाहुणे दादांना बोलवलं गेलं. त्यांनी तोपर्यंत एक इमारत होती, त्यांनी सांगितलं की ही शाळा भरभराटीला होईल. या संस्थेला पहिली देणगी त्यावेळेस दादांनी त्यांच्या पैशातून 25,000 रुपये दिले. म्हणजे ह्या संस्थेचं मूळ बीज सहकार नरसिंहभाऊ साहेब थोरातांच्या 25,000 बी पासून सुरू झालं. ते आता पंकजा ताई किती देतील हे शेक. आणि पंकजा ताईंचं आमचं असं आहे, पंकजा ताईंचं हे मुंडे घर जे आहे या घरांचे आणि आपले, जसे थोरात साहेबांच्या घरांचे आणि आपले, तसे ताईंच्या घरांचे आणि आपले. मी साहेबांबाबत नेहमी सांगायचं, जे एक व्यक्ती एकाला देत असते ती दुसऱ्या कोणाला देत नसते. भाषणाचं कौशल्य या जगात, भाषणाचं व्यासपीठ गाजवताना कडाक्याचं भाषण करायला स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर व्यक्तिमत्व झालं नाही. सगळ्यांना हसत खेळवणारा स्वर्गीय विलासरावजी देशमुखांनंतर व्यासपीठ गाजलं नाही. आणि सगळ्यांच्या हृदयाचं छेद घेणारा स्वर्गीय श्री आमचे मित्र बाबा पाटील यांचं संयमी भाषण त्याच्यानंतर कुणाचं झालं नाही. आणि सगळ्या लोकांच्या हृदयाचं छेद घेणारं भाषण स्वर्गीय आमचे जवळचे स्नेही गोपीनाथरावजी मुंडेंनंतर परत जमलं नाही. मी प्रत्येक वेळेस मुंडे साहेबांचे आमचे अति घरगुती संबंध, आजही पंडितांना असायचे, पंडितांनाचं एक वर्षपूर्वी जरी निधन झालं तर पंडितांना शेवटपर्यंत माझ्या कीर्तनाला, तर एक गणपती बुडवायच्या आदल्या दिवशी मी परळी फेस्टिवलला असतो, गणपती बसवायच्या दुसऱ्या दिवशी मी बारामती फेस्टिवलला असतो. मी सगळ्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता. बारा मी तिकडे असतो, गणपती बुडवायच्या आदल्या दिवशी यांच्याकडे 20 वर्षापासून असतो, 20 वर्ष हे संबंध आहेत. एक साहेब थोरात साहेबांनी सांगितलेलं तसं वाक्य आहे महाराज, राजकारण संप्रदाय हा रक्तात असावा लागतो. विद्वत्ता संप्रदाय राजकारण या गोष्टी रक्तात असं लागतात. आपल्याकडे पहा, दादा गेले थोरात साहेबांच्या नंतर, कोणता माणूस समोरचा कोणत्या गावचा आहे हे एकमेव ओळखायची. युट्यूब जर या जगात पहिली कोणाची होऊन गेली असेल तर स्वर्गीय श्री बाळासाहेब विखे पाटील. व्यक्ती समोर पाहिजे की सांगायचं तू वजरचा आहे, पुन्हा चान्स नाही त्याला, नाही म्हणायचं. व्यक्ती पाहिली की आता पाहिली ती
ही जी चेतना शक्ती आहे ना मला, ही विशिष्ट व्यक्तींना मिळत असते, ती परत मिळत नसते. आणि तीच ताकद सध्या त्यांच्या नातवाकडे आली. अगदी तंतोतंत जसं ते तसं मेक येते सगळे, म्हणजे आजचे सगळे गुणधर्म नातात आहे. तसं आपण पहा आता सगळ्यांच्या वतीनं हे सगळ्याकडे कुटुंबाला हे शाळेची भरभराटी करत असताना जाधव साहेब ही शाळा अशी चालवली गेली. तुमच्याकडे एखाद्या तस्करीचं प्रवचन केलं तर तुम्ही मला पैसे द्यायचे नाही, त्याचे तुम्ही मला 5 बेंच द्यायचे. तुमच्याकडे श्राद्धाचं कीर्तन केलं तर तुम्ही मला स्पीकर शेट द्यायचा. आतापर्यंत माननीय वक्तोर साहेब आणि विके साहेबांनी 2 खोल्या दिल्या. या शाळेचं सगळं फर्निचर आमच्या पत्नीनं कीर्तनाच्या पैशातून केलं. शाळेला 11 कॉम्प्युटर आहे, शाळा डिजिटल आहे, ही शाळा डिजिटल आहे, ही कॉम्प्युटर आहे. इथं 5वीत आलेला मुलगा 10वीत जाईपर्यंत फक्त 250 रुपये दाखला फी देत असतो, मध्ये फी देत नाही, चाचणीची फी नाही, दाखल्याची फी नाही, परीक्षा फी नाही. महाराष्ट्रातलं एकमेव असं विद्यालय असेल का तिथं 1 सुद्धा रुपया घेतला जात नाही, घेतला जात नाही. आणि ही शाळा फक्त आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चालते. मी आजच्या वाढदिवसाला बोलणार नाही काही, फक्त मी तुम्हाला एकच सांगेन की तुम्ही आता माझ्यावर जेवढं प्रेम आज केलं असं शेवटपर्यंत राहो, एवढीच ईश्वरतेनी प्रार्थना. आणि हे विद्यालय सुरू करत असताना साहेबांना माहित आहे, आमच्या विकेत आहे, वहिनींना माहित आहे, इथं वीट भट्टीवर जाणाऱ्यांची लोक आहेत, मुलं आहेत, इथं सगळे गरीब लोकांची मुलं आहेत. फक्त गरीबातला एक मुलगा या शाळेत, या गावातली 4 मुलं सध्या पोलीस मध्ये गेले, एक मुलगा ह्या विद्यालयाचा अभियंता मागच्या महिन्यात झालाय. तो की ह्या शाळेत शिकला, 5वी ते 10वी इथं होता, तो आता अभियंता MPSC देऊन झाला. हे सगळं करत असताना दोन्ही पलीकडचे वजन आणि अलीकडचं वजन, आता आपल्याला फक्त थोर साहेबांसमोर एक काम करायचंय की आमची दुवीची दोन्ही मंदिरं झाली, पण ह्या भक्ताला पलीकडे जायला अडचण येते. आणि पलीकडच्या भक्ताला अलीकडच जायचं, भक्त मधी भेटले पाहिजे असा पूल आपल्याला करायचा. आणि तो आपण करणार आहोत, आपण सगळे जण मिळून दोन्ही गावचे लोक करून. आणि हे सगळं आपल्याला एक काम तेवढं चांगलं करायचंय. पुन्हा एकदा सगळ्यांनी, आज इतक्या धावपळीमध्ये महाराज ताईंचं विमान लेट झालं 2 तास, ते निघल्यात लवकर. थोरात साहेब 5 वाजता मुंबईवरून निघले. आजच्या कार्यक्रमाला आपण एकच बोलणार आहोत. पुन्हा या सगळ्या कार्यक्रमाला आमचे शिक्षक वृंद, आमचे कटके साहेब, सगळं पोलीस परिवार, सगळे माईक सिस्टीमवाले, मंडपवाले, जोरव्याचे बँडवाले, आचारी, नंतर रथावाला, नंतर आमचे अनुसर करणारे, या सगळ्यांचं धन्यवाद. याच्यानंतर पंकजताईंचं भांडे भाषण होईल, नंतर साहेब आपलं मन व्यक्त करतील. आणि मी आता बोलणार नाही, वेळ फार झालाय. एकदा निवांत 26 जानेवारी सगळं भाषणात बोलू, आता काय 15 दिवस 26 जानेवारी राहिले. पुन्हा एकदा सगळ्यांना आभार मानतो आणि आजच्या कीर्तनात एकच मागतो, आजच्या भाषणात एकच सांगतो, आज तुम्ही माझ्या कुटुंबावर, एक छोट्या कुटुंबावर जेवढं प्रेम केलं, आमचे बंधू आज त्यांना प्रास्ताविकेला बोलवायचं कारण आहे साहेब. आता आमचे सरांचे 3 वर्ष 1.5 वर्ष रिटायरमेंटला राहिलं. आमच्या सरांनी आयुष्य कॉलेजला वाहून घेतलं, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती, पूर्ण 7.5 लाख कॉलेज, सध्याकाळी 8 पर्यंत कॉलेज. आम्ही दोन्ही तिन्ही सगळी जी माणसं, एक भाऊ शेतीला वाहून घेतलेला आहे, मी माझं सगळं, माझ्या घरातलं मी अजिबात काही पाहत नाही, अजिबात काही नाही. ताई मी अजून लग्न झाल्यापासून 14 वर्षात 1 किलो साखर घरात आणली नाही, मी घरात कधी बघत नाही, फक्त कीर्तन आणि समाज एवढंच आहे. फक्त तुमचे माझे जे संबंध आहेत हे चंद्र सूर्यपर्यंत असेल राहो, एवढी श्वेतेनी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.